हे त्यांचे नाम आहे फळांची नावाला देखील नाम असे म्हणतात भाज्यांची नावे वांगे बटाटे कांदे आपण कांद्याला बटाटा किंवा वांग्याला बटाटा असं म्हणतो का नाही कारण त्यांच्या विशिष्ट गुणधर्मावरून त्यांना ते नाव दिलेलं आहे म्हणून आपण त्याला देखील नाम असे म्हणायचं पशु पक्ष्यांची नावे कोल्हा बदक मोर चिमणी कुत्रा हे सगळ्यांची त्यांना विशिष्ट नावे दिलेली आहेत म्हणून त्यांना देखील आपण नाम असं म्हणायचं मुला मुलींची नावे प्रत्येक मुलामुलींचे नाव हे वेगवेगळं असतं मग त्याला देखील नाम असं म्हणायचं पर्वत नदींची नावे हिमालय पर्वत सह्याद्रीचा पर्वत नदी गोदावरी नदी अशा प्रत्येक नदींचे ते नाव आहे त्याला देखील नाम असं म्हणायचं देश गाव शहर इत्यादींची नावे त्यांना देखील नाम म्हणायचं अवयवांची नावे कान डोळे नाक हे देखील नाम झालं वाद्यांची नावे पेटी तबला सितार हे देखील नाम झालं तसेच काल्पनिक नावे आपण कल्पनेनं काही वस्तूंना आपण नावे दिलो ना जसं की भूत परी हे देखील काल्पनिक नावे आहेत त्यांना देखील नाम म्हणायचं दिनक्रमांची नावे सकाळ दुपार संध्याकाळ हे देखील नाम झालं गुणांची नावे दयाळूपणा शौर्यपणा हे सगळे गुणांची नावे म्हणजेच त्याला देखील नाम म्हणायचं व्यवसाय करणाऱ्यांची नावे वाहनांची नावे मोटर कार अशा प्रकारे ते देखील विशिष्ट नाव आहे ना त्याला देखील नाम म्हणायचं ऋतूंची नावे हिवाळा पावसाळा उन्हाळा हे नामच झालं मनस्थितीची नावे तर माणसाची मनस्थिती कशा प्रकारची आहे त्याला देखील एक नाव दिलं जातं त्यांना पण आपण नामच म्हणायचं निसर्ग घटकांची नावे तर निसर्गामध्ये जे जे काही का घटक आहेत त्यांना दिलेली नावे त्यांना देखील नामच म्हणायचं कीटकांची नावे वस्तूंची नावे तसेच धान्याची नावे अशा प्रत्येक गोष्टीचे नावं असतात ना त्यांना नाम असे म्हणायचं तर विद्यार्थ्यांना या नामाचे देखील तीन प्रकार पडतात तर कोणकोणते तर सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम आणि भाववाचक नाम तर आता आपण यातील फरक पाहूयात सामान्य नाम म्हणजेच काय तर एकाच गटातील वस्तूला दिलेलं जे नाव असतं त्याला सामान्य नाम असे म्हणतात तर फूल आणि फळ हे काय झालं सामान्य नाम आणि विशेष नाम म्हणजेच काय तर प्रत्येक फुलाचं वेगवेगळं एक वे 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 नाव असतं आता मोगरा जास्वंद अशा प्रकारचे जे विशिष्ट नाव दिलं जातं प्रत्येक गटातील त्याला आपण विशेष नाम असे म्हणतो तर भाववाचक नाम म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीच्या मनातील भाव प्रकट करणाऱ्या नामाला आपण भाववाचक नाम असे म्हणतो तर ज्या नामांना आपल्याला स्पर्श करता येत नाही जे आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत त्यांना आपण भाववाचक नाम असे म्हणतो म्हणजे सौंदर्य कुरूप राग लोभ हे अशा प्रकारचे जे भाव प्रकट करणारे जे नाम आहेत त्यांना भाववाचक नामे असे म्हणतात तर अशा प्रकारे डोळ्यांना दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या वस्तूंच्या नावांना नाम असे म्हणलं जातं तसेच कल्पनेने जाणवणाऱ्या गुणधर्मांना दिलेल्या नावांना देखील नाम असे म्हणलं जातं तर आता क्रियापदाबद्दल थोडी माहिती घेऊयात क्रियापदालाच वर्ब असे म्हणलं जातं क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात तर इथे पहा विद्यार्थ्यांनो इथे दोन वाक्य दिलेले आहेत त्याचं आपण वाचन करूयात मी दररोज अभ्यास करते मुले बागेत खेळतात तर ते करते आणि खेळतात हे शब्द वाक्यातील क्रिया दर्शवतात तर जर हे शब्द आपण वाक्यातून काढून टाकले तर त्या वाक्याला काही अर्थ राहणार आहे का तर पाहूयात आपण मी दररोज अभ्यास इतकंच जर आपण म्हणलं तर त्याला काही अर्थ उरणार आहे का नाही मी दररोज अभ्यास करते असं पूर्ण वाक्य म्हणल्यानंतर आपल्याला वाक्याचा अर्थ जाणवतो मुले बागेत इतकंच बोललं तर आपल्याला अर्थ नाही समजणार त्याचा तर मुले बागेत खेळतात असं पूर्ण वाक्य म्हणल्यानंतर आपल्याला त्या वाक्याचा अर्थ जाणवतो म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात तर क्रियापद हे शक्यतो वाक्याच्या शेवटी असतात परंतु काही वेळा हे वाक्याच्या मध्ये देखील येतात तर आता काही क्रिया आणि त्याचे बदलते रूपे पाहूयात तर लिंग आणि वचन यानुसार वाक्यामध्ये क्रियापदाचं रूप हे बदलत असतं तर आणणे ही क्रिया झाली तर त्याची बदलती रूपे पहा आणतो आणते आणतात आन आणले आणि ने आणेन वाचणे ही क्रिया झाली तर लिंग आणि वचनानुसार त्याची बदलती रूपे पाहूयात वाचतो वाचते वाचतात वाचले आणि वाचेन घालणे त्याची रूपे पहा घालतो घालते घालतात घातले किंवा घालेन म्हणणे म्हणतो मन म्हणते म्हणतात म्हटली आणि म्हणेन शोधणे शोधतो शोधते शोधतात शोधली आणि शोधेन तर अशा प्रकारे क्रियापदाचं रूप हे लिंग आणि वचनानुसार वाक्यामध्ये बदलत असतं तर आता आपण नाम व क्रियापद या टॉपिक वर आधारित प्रश्न पाहूयात तर प्रश्न पहा पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी नाम असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणजे ते चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्यातील नाम असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर प्रश्न पहा सुंदर किती माधव आणि मधाळ तर या चारीपैकी नाम असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे आणि तोच पर्याय आपल्याला दिलेल्या प्रश्नासमोर तुम्हाला चार ऑप्शन्स दिले जातात तर त्याच पर्यायाचा क्रमांक तुम्हाला रंगवायचा आहे तर पाहूयात आपण सुंदर नाम आहे का नाही तर ते विशेषण आहे किती किती हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे माधव एका मुलाचं नाव आहे म्हणजेच ते नाम झालं म्हणजे करेक्ट आन्सर काय झाला तर माधव मधाळ काय आहे तर हे देखील विशेषण आहे म्हणून आपण माधवलाच टिक करायचं पुढे पहा सकाळ वेगाने ते आणि गडगड तर सकाळ हे काय आहे हे दिनक्रमाचं नाव आहे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र दिनक्रमाच्या नावाला देखील नाम म्हणतात ना आपण नामांच्या यादीमध्ये पाहिलो सकाळ काय झालं हे नाम वेगाने हे विशेषण आहे ते सर्व नाम आहे आणि गडगड हे दोन्ही दर्शक शब्द आहे तर नाम कोणता सकाळ म्हणून आपण एक नंबरला टिक करायचं पुढे पहा बॅट खेळतो भीषण आणि उंच आता खेळतो हे क्रियापद आहे भीषण हे विशेषण आणि उंच हे देखील विशेषण आहे तर बॅट हे वस्तूचं नाव आहे म्हणजेच नाम झालं म्हणून आपण याला स्टिक करायचं पुढे पहा छान डोंगर वाचतो आयटीने छान हे काय आहे विशेषण ती छान गाणं गाते ती छान लिहिते म्हणजे छान हे काय झालं विशेषण झालं तर डोंगर हे काय आहे हे नाम आहे सामान्य नाम आहे म्हणून आपण याला स्टिक करायचं पण पुढे पण पाहूयात वाचतो हे क्रियापद आहे आणि आयटीने हे काय आहे तर विशेषण तर करेक्ट आन्सर काय झाला तर डोंगर म्हणून आपण याला स्टिक करायचं पुढे पहा परी खारट खाते आणि मधुर मधुर हे काय आहे विशेषण खाते क्रियापद आहे आणि खारट चव आहे म्हणजेच विशेषण आहे तर परी हे काय आहे काल्पनिक नाव आहे म्हणून नाम कोणतं झालं आहे चार ऑप्शनपैकी तर एक नंबरचं म्हणून आपण याला स्टिक करायचं पुढे पहा मोर चढला गाणे आणि मंजूळ तर मंजूळ हे विशेषण आहे गाणे क्रियापद आहे आणि चढला चढणे काय आहे क्रियापद आणि मोर काय आहे तर नाम आहे तर करेक्ट आन्सर काय झाला आपला तर एक नंबरचा म्हणून आपण त्याला स्टिक करायचं तर पुढे पहा चमकणे घोडा सुगंधी आणि टपटप तर टपटप हे काय आहे ध्वनिदर्शक शब्द सुगंधी हे विशेषण घोडा हे काय आहे नाम आहे नाव आहे का, का प्राण्याचं चमकणे ही क्रियापद आहे मग करेक्ट आन्सर काय झालं आपल्याला तर दोन नंबरचा म्हणून आपण यालाच टिक करायचं तर पुढील प्रश्न पहा पुढील वाक्यातील नामे ओळखा तर आता या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जातं आणि त्यातील नामे तुम्हाला मोजायची आहेत आणि ऑप्शन मधील करेक्ट आन्सरला टिक करायचं आहे तर आता पाहूयात आपण पहिलं वाक्य पहा झाडे लावा प्रदूषण टाळा जग वाचवा तर या वाक्यामध्ये किती नाम आलेले आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत झाडे लावा यातील झाड हे काय आहे सामान्य नाम म्हणजेच नाम झालं ना प्रदूषण हे देखील नाम आहे लावा हे काय आहे क्रियापद टाळा हे क्रियापद झालं जग वाचवा वाचवा हे क्रियापद आणि जग हे काय आहे नाम तर एकूण किती नामे आली आहेत या वाक्यामध्ये एक दोन आणि तीन म्हणून आपण इथे लिहायचं तुम्हाला प्रश्नामध्ये पर्याय दिले जातात तर तुम्हाला करेक्ट पर्यायाला स्टिक करायचं किती नामे झाले एकूण तीन तीन नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे पुढे प्रश्न पहा मायाने ते पत्र रेश्माला दाखविले माया एका मुलीचं नाव आहे मग माया काय झालं नाम ते पत्र रेशमाला दाखविले पत्र हे पण काय आहे नाम आहे आणि रेश्माला दाखवले तर रेश्मा हे देखील नाम आहे मुलीचं नाव आहे दाखविले हे क्रियापद आहे तर एकूण किती नामे झाली या वाक्यामध्ये तीन तर आपण तीन असं पुढील वाक्य पाहूयात नदीच्या पाण्यावर शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवितात तरी आता या वाक्यामध्ये आपल्याला एकूण किती नामे आली आहेत ते व्यवस्थित आपल्याला मोजायचे आहेत नदी हे काय आहे नाम आहे पाण्यावर पाण्यावरमधील पाणी हे देखील नाम आहे शेतकरी नाम आहे शेत हे देखील नाम आहे भरपूर नाम नाही आहे ते विशेषण आहे आणि धान्य हे देखील नाम आहे आणि पिकवितात हे क्रियापद तर एकूण नामे किती आले त्या वाक्यामध्ये एक दोन तीन चार आणि पाच म्हणून आपण पाच नंबरच्या पर्यायालाच आपल्याला गोल करायचं आहे तर पुढील प्रश्न पहा गीता महेश प्रिया आणि श्याम हे सर्वजण दररोज बागेत खेळतात गीता महेश प्रिया आणि श्याम हे नावे आहेत मुलामुलींचे मग हे सगळे नाम झाले सर्वजण दररोज बागेत खेळतात तर इथे बाग हे नाम आहे आणि खेळतात हे क्रियापद तर एकूण नामे किती झाली एक दोन तीन चार आणि हे बाग टोटल एकूण किती झाली पाच म्हणून आपण पाच नंबरच्या पर्यायालाच गोल करायचा आहे तर आता पुढील वाक्य पहा विठ्ठलने आपले ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले विठ्ठल हे मुलाचं नाव आहे म्हणून हे नाम झालं आपले ताटच ताट हे देखील काय आहे वस्तूचं नाव म्हणून ते देखील नाम झालं त्या भुकेलेल्या माणसाला दिले माणूस हे नाम आहे त्या वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत विठ्ठल ताट आणि माणूस तीन म्हणून आपण तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे पुढे पहा आमची सहल गावच्या अमराईमध्ये गेली होती तर या वाक्यामध्ये गाव हे नाम आहे आणि अमराई हे, हे देखील नाम आहे तर एकूण दोन नामे या वाक्यात आलेली आहेत पुढे पहा किती सुंदर आहे फुलपाखरू तर या वाक्यामध्ये फक्त फुलपाखरू हे एकच नाव आलेलं आहे म्हणजेच एकूण नामे किती झाली एक पुढील पहा मोकळ्या मैदानात पतंग उडवावेत या वाक्यामध्ये पतंग हे एकच नाम आलेलं आहे म्हणून आपण एक नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं तर आता क्रियापदावर आधारित प्रश्न पाहूया प्रश्न पहा पुढील प्रत्येक शब्द गटातील क्रियापद शोधून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तिथे देखील चार पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातून तुम्हाला क्रियापद असलेला पर्याय शोधायचा आहे आणि त्या पर्याय क्रमांकाला तुम्हाला गोल करायचा आहे तर आपण पाहूयात पहिला प्रश्न पहा पर नर थर आणि मर तर इथे पर या शब्दाचा अर्थ परका किंवा पंख असा होतो नर पुरुष जातीला नर असे म्हणतात थर देखील नाम आहे पाण्याचा थर म्हणतो आपण अशा प्रकारे तर चार नंबरचं चा काय आहे मर मर म्हणजेच मरणे हे क्रियापद आहे म्हणून आपण याला स्टिक करायचं तर पुढे पहा पेढे खडे चढे आणि वेढे पेढे हे नाम आहे खडे म्हणजेच खड चढे म्हणजे चढणे हे क्रियापद आहे चढे म्हणजे काय तर चढणे हे क्रियापद आहे वेढे हे देखील नाम आहे म्हणून करेक्ट आन्सर काय झालं तर तीन नंबरचा म्हणून आपण तीन नंबरच्या पर्यायाला टिक करायचं तर पुढील प्रश्न पहा माई घाई घेई आणि बाई तर इथे माई हे नाम आहे आणि घाई हे विशेषण आहे घेई हे क्रियापद आणि बाई हे देखील नाम आहे म्हणून करेक्ट आन्सर काय झाला तर तीन नंबरचा म्हणून आपण तीन नंबरच्या पर्यायाला स्टिक करायचं तर पुढे पाहूयात गात नात हात आणि भात तर इथे नात हात आणि भात हे नाम आहेत आणि गात म्हणजेच गाणे हे काय झालं तर क्रियापद म्हणून आपण त्याला स्टिक करायचं तर पुढे पहा झाडू माड पांडा आणि काड, तर इथे झाडू माड आणि पांडा ही नामे आहेत आणि काढ काड़ म्हणजेच काढणे ही क्रियापद आहे म्हणून करेक्ट आन्सर काय झाला तर चार नंबरचा म्हणून आपण त्याला स्टिक केलेला आहे तर पुढे पाहूयात डोळा लळा गळा आणि पळा तर इथे देखील डोळा लळा आणि गळा हे नामे येतात आणि पळा हे काय आहे क्रियापद म्हणून आपण त्याला स्टिक करायचं तर पुढे पाहूयात खेळ वेळ भेळ आणि केळ तर खेळ खेळणे हे क्रियापद झालं वेळ भेळ केळ ही क्रियापद नाही आहेत तर म्हणून करेक्ट ऑप्शन काय झाला तर एक नंबरचा म्हणून आपण त्याला स्टिक करायचं तर आता पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखा तर इथे वाक्य दिलेली आहेत तुम्हाला आणि त्या वाक्यातून तुम्हाला क्रियापद शोधायचं आहे तर पहिलं वाक्य पहा सूर्य दररोज उगवतो तर सूर्य हे नाम आहे दररोज हे का विशेषण आणि उगवतो उगवण्याची क्रिया या वाक्यातून कुठल्या क्रियेचं दर्शन होतं उगवण्याच्या क्रियेचं उगवतो ही काय झालं क्रियापद म्हणून आपण उगवतोलाच टिक करायचं तर आता आपण पुढील प्रश्न पाहूयात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळण्याची क्रिया या वाक्यातून आपल्याला लक्षात येते म्हणून मिळाले हे काय झालं क्रियापद पुढील पहा प्रामाणिक मुले सर्वांना आवडतात तर आवडतात हे काय झालं क्रियापद पक्षी आपली घरटे स्वतः बांधतात तर बांधण्याची क्रिया करतात म्हणून क्रियापद काय झालं बांधतात पुढे पहा आम्ही दररोज पहाटे खेळतो तर इथे ही खेळण्याची क्रिया या वाक्यातून आपल्याला लक्षात येते म्हणून आपण खेळतोला टिक करायचं मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले तर इथे मारण्याची क्रिया या वाक्यातून आपल्याला लक्षात येते म्हणून आपण मारलेलाच टीक करायचं आईने नीताकडून कविता पाठ करविली इथे क्रियापद काय झाला तर करविली पुढील वाक्य पाहूयात मांजराने उंदीर खल्ला तर या वाक्यामध्ये कुठली क्रिया घडून आलेली आहे खाण्याची म्हणून क्रियापद काय झालं खल्ला पुढे पहा द्या मज आणि एक तुतारी तर या वाक्यामध्ये द्या ही क्रियापद आहे म्हणून आपण द्याला स्टिक करायचं तुतारी हे काय आहे नाम पुढे पहा आकाशात तू चंद्र पाहिला का आकाशात तू चंद्र पाहिला का हा प्रश्नार्थक वाक्य आहे तर इथे क्रियापद कोणता आहे पाहिला कारण पाहण्याची क्रिया तू केला का असं तो विचारत आहे म्हणून इथे क्रियापद काय झाला पाहिला तर अशा प्रकारे वाक्यातून आपल्याला नाम आणि क्रियापद शोधून त्याला टिक करायचं असतंय अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये तर विद्यार्थ्यांना आज आपण इथेच थांबूयात तर पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा पुढील पार्ट पाहूयात तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद